नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी पालिकेच्या वरदत्नगर येथील एकच प्रांगणातील शाळा क्रमांक 44, 40, 30 आणि 20 मधील विद्यार्थ्यांचं पालिकायुक्त सौरभ राव विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत केलं. तसंच सावरकर नगर येथील शाळा क्रमांक 120 मध्येही आयुक्तांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यावेळेला विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी व्हावं, भरपूर अभ्यास करावा आणि आई वडिलांना समाधान मिळेल असं यश मिळवावं असं आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे शाळांचं रूप बदललं जात आहे, त्याचा विद्यार्थी आणि शिक्षकांना फायदा होईल असंही आयुक्त म्हणाले. विद्यार्थ्यांचं स्वागत केल्यावर काही वर्गांमध्ये जाऊन आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नवी कोरी पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना दिली. यावेळेला माजी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त सचिन पवार, गटाधिकारी संगीता बामणे, शिक्षकवृंद इत्यादी उपस्थित होते.